వివాహితకు ఆత్మహత్యకు ప్రవృత్తం చేసిన ప్రకరణలో భర్తతో పాటు ముగ్గురికి కోర్టు వారు బలవంతపు శ్రమశిక్షను విధించారు. हत्तुरेते राहणाऱ्या करीना रिया शेख विवाहितेने पती सासू आणि सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या मुलासह शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस जगताप यांच्या समोर झाली. यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, वडील, आई, काका आणि शेजारी यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकार पक्षाने उच्च न्यायालयाचे सादर केलेले न्यायनिवाडी आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पती रिया शेख, सासू बानुमा शेख, सासरा अब्दुल अत्तार शेख या तिघा आरोपींना सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली. या दरम्यान ऍडव्होकेट प्रेमलता व्यास यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. त्यानंतर रियाज हा वारंवार पैसे माहेरून घेऊ नये म्हणून तिला शिवीगाळ करू लागला आणि त्यानंतर 10,000 रुपयाची रकमेची मागणी स्प्लेंडर हिरो होंडा घेण्यासाठी म्हणून करू लागला. त्याच्यावर जी मयत करीना आहे तिच्या वडिलांनी 10,000 रुपये दिले, परंतु काही दिवसांनी पुन्हा 20,000 रुपयाची मागणी स्प्लेंडर गाडी घेण्यासाठी म्हणून तो करू लागला. ती रक्कम न दिल्यामुळं तो तिला वारंवार तो सासू सासरे मिळून वारंवार तिला त्रास वगैरे आणि मारहाण करत होते. त्यानंतर ह्या रियाजला ह्या सदर लग्नापासून करीना आणि रियाजला एक मुलगा झाला 6 महिन्याचा. तो मुलगा 6 महिन्याचा होता त्यावेळेस. पुन्हा हिला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास केल्यामुळं या लोकांनी तिला मरणास प्रवृत्त केल्यामुळं ती त्यांनी ज्या शेतमालकांच्या इथं राहत होते त्या शेतात उडी घेऊन मुलासकट उडी घेऊन तिनं तिथं आत्महत्या केलेली आहे आणि त्यात ती आणि तिचा मुलगा मयत झालेला आहे. तर याप्रमाणे विजयपूर नगर पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा दाखल झाला आणि चार्जशीट मेहरबान जगताप साहेब यांच्या कोर्टात आली. त्यानंतर यामध्ये 6 साक्षीदार तपासले आणि 306-498 ही बाब कोर्टात सिद्ध झाल्यामुळं मेहरबान कोर्टाने ह्या रियाज यास म्हणजे आरोपी नवरा यास 306 खाली 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि 1,000 रुपये दंड आणि 498A खाली 3 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि 1,000 रुपये दंड, प्रत्येकी दंड न भरल्यास 3 महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा सुनावलेली. तसेच सासू आणि सासरे यांना 306 खाली 1 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि 500 रुपये दंड, प्रत्येकी 500 रुपये दंड आणि 498A खाली दोघांना 1 वर्ष प्रत्येकी 1 वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आणि जर दंड न भरल्यास 3 महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा त्यांना सुनावलेली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट प्रेमलता व्यास, मूळ फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट अनघा कुलकर्णी, ऍडव्होकेट शशी कुलकर्णी तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट मचाले यांनी काम पाहिलं.